दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। भाजी बाजारात टोमॅटोच्या दराने उसळी घेतली असून कमी उत्पादनामुळे बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली असून त्याचा फटका मात्र ग्राहकांना बसतोय। दरवाढीमुळे टोमॅटोच्या विक्रीवरही परिणाम झाल्याचे बाजारातील चित्र आहे। सातपूरच्या भाजी बाजारात दक्ष न्यूजच्या प्रतिनिधीने फेरफटका मारला असता अनेक विक्रेत्यांनी टोमॅटोच्या दरात वाढ झाल्याने त्यांच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे सांगितले। टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे। कॅरेट सध्या आता 2100-2200 लईत लय आय स्कोर 2500 रुपये कॅरेट 2500 रुपये कॅरेट आणले म्हणजे ते आपल्याला पडतं 130 रुपये किलो। आता सध्या तर मी आणले 2200 रुपये कॅरेट 2200 रुपये म्हणजे ते 115 रुपये आम्हाला पडलेले 120 रुपये किलो विकतोय आम्ही। म्हणजे रेट वाढल्यामुळे काय ग्राहक घेत आहे का? ग्राहक घेत आहे पण आता 1 किलोच्या ठिकाणी 2500 घेत आहे। आता तशी परिस्थिती असेल त्या अनुसार घेत आहे ते पण। थोडे वादविवाद करताय का? काही म्हणताय कमी जास्त करा वगैरे होणारच ना आता सर, वादविवाद होणारच। ते कसे म्हणते एवढे पैसे कसे काय घेते आता त्यांना काय सांगायचं, काय रेट काय आहे काय नाही मालाचे असं ग्राहका सरबरोबर तो वादविवाद कुठलाच होते। आजकाल 15 दिवसापासून टोमॅटोचे भाव वाढलेले, त्यामुळे ग्राहकांना सुद्धा माहिती आहे की बाजार रेट वाढलेले आणि जिथं 300 लोकांना काही ग्राहकांना आश्चर्य वाटतं का भाव जास्त सांगितल्यामुळे? नाही काही वाटत नाही, त्यांना सवय झाली आणि 300 दुकाने येतात मध्ये, त्याच्यामध्ये कमीत कमी 15 लोकांकडे टोमॅटो, त्यामुळे ग्राहकालाही समजतं की नेमकं काय झालं का लोकांचं टोमॅटो का नाही भाव वाढले म्हणून जास्त लोक म्हणजे अचानक एवढे भाव वाढण्याचं काय कारण? 1500 रुपये 1600 रुपये जाळी आणायची, त्याच्यावर 80 रुपये किलो टोमॅटो विकायचा 20 रुपये भाव। काय कारण एवढे भाव वाढले, काय अचानक काय कशामुळे? पावसामुळे, पाऊस नाही ना, पाऊस नसल्यामुळे बाजार वाढलेले। कमी उत्पादन आणि परराज्यात वाढलेली मागणी याचा परिणाम होऊन स्थानिक बाजारात टोमॅटो कडाडला आहे। सध्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत, त्यामुळे गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले। अजून 2 महिने तरी ग्राहकांना या दरवाढीचा फटका सहन करावा लागेल अशी चिन्हे आहेत। टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।